है सबसे कातिल ये गौतमी पाटिल। सध्या संपूर्ण महाराष्ट्राला गौतमी पाटील या नावाने अक्षरशः वेड लावलंय, पण ही गौतमी पाटील नेमकी कोण, कुठली आणि तिचं कुटुंब कसं आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं लोकमतने शोधून काढली आहेत। आज लाईमलाईटमध्ये असलेल्या गौतमीचं जळगाव जिल्ह्याशी खास कनेक्शन आहे। ऐकून आश्चर्य वाटलं ना? चला तर मग पाहूयात गौतमी पाटीलची संपूर्ण कहाणी। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात असलेलं वेळोदे हे गौतमी पाटीलचं मूळ गाव। या गावात सध्या तिचे वडील रवींद्र बाबूराव नेरपगारे हे एकटेच राहतात। गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गौतमीच्या वडिलांचं पत्र्याचं घर आहे। घरात 18 दारिद्र्य, हाताला मिळेल ते मोलमजुरीचं काम करून गौतमीचे वडील आपला उदरनिर्वाह करतात। लग्नाच्या आधीपासूनच त्यांना दारूचं व्यसन होतं। लग्नानंतरही त्यांनी दारू पिणं सोडलं नाही, त्यामुळे घरात नवरा बायकोत सतत भांडणं व्हायची। गौतमीचा जन्म झाला तरीही तिच्या आईला हा त्रास सुरूच होता। शेवटी नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून गौतमीची आई सुनीताबाई तिला मामांकडे पुण्यात घेऊन आली। नंतर गौतमी मामांकडे वाढली, तिचं शिक्षणही पुण्यातच झालं। दरम्यानच्या काळात गौतमीच्या मामांनी तिच्या वडिलांना पुण्यात आणलं, एका खाजगी बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीलाही लावलं, परंतु त्यांना दारूचं व्यसन असल्यामुळे ते पुण्यात न राहता गावाकडे परत आले। त्यानंतर मात्र गौतमीच्या आईने त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले। पुढे जाऊन गौतमीच्या वडिलांचं दारूचं व्यसन आणखीनच वाढलं, म्हणून ते एकाकी जीवन जगतायत। सध्या वेळोदे गावात गौतमीचे कुणीही जवळचे नातेवाईक राहत नाहीत। दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा। रवींद्र बाबूराव पाटील, राहणार वेळोदे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। तुमच्या मुलीचं नाव काय? गौतमी पाटील, शाळेत गौतमी पाटील, जन्माचे वैष्णव पाटील। गौतमीची शेवटची भेट तुमची कधी झालेली? शेवटची भेट मी लहानपणापासून, इकडे 20 भेटत नाही। आई आई वडील आजारी होते, ते आले नाही, त्यापासून माझे ते थोडं टेन्शन झालं। म्हणजे पत्नी असून काय उपयोग आहे ती? असं आईसाठी जर आले नाही, वडील साठी आहे, तुझी भीती की घटना होईल काय नाही, तुझ्या जवळ कोण येईल? मग सोडते शेवटी माझे आणि मी मरणार ते सांगू शकतो का आता? ती येईल असं, त्यामुळे दुसरं पोरगी विषय नाही, फक्त मेसेज वगैरे। आता सध्या काय करतात तुम्ही? शेती वगैरे करतो, पाणी भरण्याचं, शेंटी काम वगैरे असं, मिस्त्री काम चालू असतं। पुण्याला तुम्ही काही दिवस होते, नेमकं काय काम करायचे? मी बँकेत होतो, सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी गार्ड म्हणतो। आता तुम्ही गौतमीचे व्हिडिओ वगैरे पाहतात का? मी पाहतच नाही, टी व्ही आपल्या घरात टी व्ही नाही, ते काय पाहू शकतो, फक्त इथं कोण थोडं 5-10 इथं काका असतात, त्याच्याकडे थोडं जातो। पण माहिती आहे का, गौतमी एवढं चांगल्या प्रकारे मनोरंजन करते, एवढं नाव तिचं आज मोठं होत आहे ना, चांगलं वाटतं ना, फक्त थोडं टीका बी काढलं त्यामुळे दुसरं बी वाईट वाटतं, दुसरं काही नाही। तिच्या आडनावावरून आता सध्या तिला लक्ष केलं जात आहे, टीका होते तिच्यावर, काय वाटतं? एक वडील म्हणून काय वाटतं तुम्हाला? थोडं वाईट वाटतं बा, असं अशी टीका व्हायला नको नको असं। पण आज तिचं जे संपूर्ण महाराष्ट्र असेल, देश असेल, नाव मोठं झालंय तिचं, नाव मोठं झालंय मान्य, फक्त असं कुठे कार्यक्रम असतो टीका घेतात, कोण मजा लेत असं, ते थोडं वाईट वाटतं बस, दुसरं काही। गौतमीला भेटायला भेटायची इच्छा आहे का गौतमीशी? येऊ ना आपण बघू शकतो। गौतमी सोबत लहानपणीच तिची शेवटची भेट यांनी घेतलेली आहे। गौतमीने तिच्या अंगी असलेल्या कलेच्या जोरावर स्वतःचं नाव मोठं केलंय, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं रवींद्र सांगतायत। तिच्याकडून मला पैशांची अपेक्षा नाही, पण तिने बाप म्हणून आपल्याला स्वीकारावं अशी त्यांची अपेक्षा आहे। समाधान आहे ना, फक्त तेच करतोय, पैसे नको देऊ, फक्त वडील बोल, पिता बोल, फक्त एवढा आजार आहे माझा। गौतमीच्या आडनावावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय। या वादाबद्दल तिच्या गावकऱ्यांना काय वाटतं ते पण बघा। हे आडनावर आपण का जातो? तिच्या कलेला वाव देऊन, तिला आशीर्वाद देऊन आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजेत। पाटील आडनावाचा वाद का?
का याच्या अगोदर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं नाही आहे. उर्मिला मातणकर कोण होत्या, माधुरी दीक्षित आहेत, असंख्य श्रीदेवी होत्या, असंख्य हिरोणी आहेत, हिरोणींच्या स्मिताताई पाटील होत्या आपल्या, अशातला काही भाग नाही ना. हे बघा, जात आणि आडनाव हे कुठेतरी एखादी व्यक्ती तिच्या कर्तृत्वातून मोठी होत असेल तर काही समाजातल्या समाजकंटकांना किंवा एखाद्या माणसाला आपण ज्याला म्हणतो की ज्याला प्रत्येकाच्या सुखात दुःख वाटतं किंवा विरजण टाकण्याचं मिठाचा गाळा टाकण्याचं काम करतं, अशातला हा प्रकार आहे. गौतमी पाटील जे आम्हाला फार अभिमान आहे तिच्याबद्दल, पूर्ण गावाला आणि पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे गौतमी पाटीलाचा. आणि पाटील आहे म्हणून काय झालं, पाटील आता आम्ही पाटील आहे, पूर्ण मराठा समाज पाटील आहे, त्याच्यात काय अडचण आहे, पाटलाची काय अडचण बाकीच्यांना. तर मग पाटील समाजाने काही करू नये का, पाटील समाजाने नृत्य करू नये का? च्या आडनावावरून जे धमक्या दिल्या जात आहेत की गौतमी पाटीलने या क्षेत्रामध्ये लावणी क्षेत्रामध्ये काम करू नये, आज परिस्थिती अशी आहे कोणी कुठला व्यवसाय करावा, कोणी कुठलं काम करावं, ज्याच्या त्याच्या कलागुणानुसार तो काम करतो आहे. हे जे तिचं समाजावरून किंवा तिच्या जातीवरून तिला जे ट्रोल केलं जात आहे हे फार चुकीचं आहे. मला तरी असं वाटतं की कोणी तिच्या जातीवर जाऊ नये, तिच्या समाजावर जाऊ नये. ती जे करते ती चांगलं करते, तिच्या कर्तृत्वावर करते, तिच्या स्वतःच्या जोरावर करते. गौतमीचे वडील हे सुरुवातीपासूनच तिच्या आईला त्रास देत होते. त्यांना दारूचं व्यसन असल्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही कौटुंबिक पार्श्वभूमी गौतमीच्या यशाच्या आड येऊ नये असं गावातल्या लोकांना वाटतं. मुळात म्हणजे तिचा जन्म झाल्यापासनं तिच्या वडिलांनी तिला सोडलं. ते सोडल्यानंतर तिचे वडील एक नंबरचे व्यसनी, एक म्हणजे एक नंबरचा फरतूस माणूस. पण त्याच्यामुळे त्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. पोटाची खडगी भरण्यासाठी तिला हे कामं करावं लागले की बॅक डान्सर म्हणून तिने सुरुवातीला काम केलं आणि त्याच्यानंतर प्रसिद्धी मिळत मिळत ती आज जी नाव कमवते त्याबद्दल गावाला तिचा खूप अभिमान आहे, स्वाभिमान देखील आहे. पण काही गोष्टी दुर्दैवाने तिला जे तिच्या वडिलांचं जे दुर्दैव दाखवलं जातं आहे की आज गौतमी पाटील एक चंदेरी दुनियामध्ये एकदम ऐश्वरामात जीवन जगते आणि वडील एक हलाकीचं जीवन जगतायत. ते वडील जे हलाकीचं जीवन जगतायत ते त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या कर्तृत्वाने ते तिचं जीवन जगतायत आणि त्यांनी तसं जीवन जगावं आणि गौतमी पाटीलने त्याच्यावर तिच्या कार्यावर कुठलाही प्रभाव पडू न देता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिच्या प्रगती अजून करावी आणि गावाचं नावलौकिक वाढवावं. संपूर्ण गाव तिच्या पाठीचे आहे. तुम्हाला गौतमी पाटीलबद्दल काय वाटतं त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत.